सिरसामधील राम रहीमच्या डेऱ्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेलं सर्च ऑपरेशन पूर्ण झालंय. 3 दिवसांच्या सर्च ऑपरेशनमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी सापडल्या आहेत. 84 बॉक्स स्फोटकं, 1 ट्रॉली, लाट्या, आयफोन, आयपॅड, चेकबुक, 1 लॅपटॉप जप्त करण्यात आले. यासोबतच सर्च ऑपरेशन दरम्यान गर्ल्स हॉस्टेल आणि साध्वींच्या निवासस्थानाकडे जाणारा गुप्त रस्ताही आढळला आहे. त्यासोबत 1K47 रायफलच्या रिकाम्या मॅग्झिन, कम्प्युटर, हार्ड डिस्कही सापडली आहेत. डेऱ्यात मोठ्या प्रमाणात फटाके बनवण्याचं साहित्य सापडलंय. जवळपास 84 बॉक्स स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. तपासादरम्यान जवळपास 3,000 महागडे कपडे आणि 1,500 महागडे बूटही सापडले आहेत. दरम्यान कालपासून सिरसामधील रेल्वे आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं संचारबंदीही हटवण्यात येणार आहे. गुरुग्राम इथल्या रायन इंटरनॅशनल शाळेतील दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या प्रद्युमन ठाकूर या विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणानंतर पालकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पालकांनी रायन इंटरनॅशनल शाळेपासून काही अंतरावर असलेलं दारूचं दुकान पेटवले. संतप्त आंदोलकांवर नियंत्रणासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. त्याआधी पालिकांनी रायन इंटरनॅशनल शाळेबाहेर आंदोलन केलं. यावेळी शाळा प्रशासनाविरोधातही कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. शाळा प्रशासनावर गुन्हा नोंदवून लवकरात लवकर प्रद्युम्नला न्याय द्यावा अशी मागणी करत पालकांनी शाळेबाहेर घोषणाबाजी केली. प्रद्युम्न ठाकूरच्या हत्येप्रकरणी आरोपी बस कंडक्टर अशोकच्या कुटुंबियांनी धक्कादायक आरोप केलेत. या प्रकरणात अशोकला अडकवण्यात आल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. अशोक पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावाही त्यांनी केलाय. तर आरोपी अशोकच्या बहिणीनं अप्रत्यक्षपणे शाळा प्रशासनावर निशाणा साधलाय. कबुली जबाब देण्यासाठी अशोकवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप तिनं केलाय. इतकंच नाही तर त्याला मारहाण करण्यात आल्याचंही तिने म्हटलंय. शाळेच्या मुख्याध्यापकानं अशोकला फसवण्यासाठी लाच दिल्याचा आरोपही तिनं केलाय. या सगळ्या प्रकरणानंतर आरोपी अशोकच्या कुटुंबियांवर गावातल्या नागरिकांनी बहिष्कार टाकलाय. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांनी बाजी मारली आहे. विद्यार्थी संघाच्या 4 पदांवर डाव्या संघटनांच्या उमेदवारांनी विजय मिळवलाय. शनिवारी रात्री उशिरा या निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बापसानं डाव्या संघटनांना कडवं आव्हान दिलं होतं. या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशन या डाव्या विचारांच्या संघटनांनी एकत्र येत युनायटेड लेफ्ट पॅनल अंतर्गत निवडणूक लढवली होती. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आता आयकर विभाग सोशल मीडियाची मदत घेणार आहे. पुढच्या महिन्यापासून आयकर विभागानं प्रोजेक्ट इन्साइट हाती घेतलंय. या विशेष मोहिमेअंतर्गत आयकर विभाग संबंधित व्यक्तींची सर्व माहिती आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवरील माहिती पडताळून त्याद्वारे संबंधित व्यक्तीचा खर्च आणि घोषित उत्पन्नामधील फरक तपासून पाहणार आहे. कर चोरी रोखण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घोषित केलेलं उत्पन्न आणि संबंधित व्यक्तीचा खर्च यातल्या फरकाची तपासणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आणि संपत्तीची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागानं पॅन कार्ड आधारशी जोडणं बंधनकारक केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित या प्रकल्पामुळे माहिती गोळा करण्यास मदत मिळेल आणि कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा होऊ शकेल. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद इथे रविवारी अखिल भारतीय आखाडा परिषद पार पडली. या बैठकीत आखाडा परिषदेनं भोंदू बाबांची यादी जाहीर केली. या यादीत आसाराम, सुखबीर सिंग आणि राधे मा यांच्यासह 14 बाबांचा समावेश आहे. धर्माच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्यांची नावं या यादीत आहेत. या सर्व बाबांना कारागृहात टाकून त्यांची संपत्ती जप्त करण्याची मागणी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी केली आहे. तर ही यादी जाहीर करणारे नरेंद्रगिरी महाराज यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांनी अलाहाबाद इथल्या दारागंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची बैठक आयोजित करण्यात आली. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या तिहेरी तलाकच्या निर्णयानंतर होणारी पर्सनल लॉ बोर्डाची ही पहिलीच बैठक आहे. तिहेरी तलाक हा विषय शरीराशी संबंधित असून सरकार आणि कोर्टाला यामध्ये लक्ष घालण्याचा अधिकार नसल्याचं मत बोर्डानं मांडलंय. आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर या बैठकीत बोर्ड काय भूमिका घेणार याकडे नजरा लागल्यात. तिहेरी तलाकसोबत अन्य मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. अयोध्येतील वादग्रस्त जमीन वादावरही चर्चा अपेक्षित आहे. या मुद्द्यावर गेल्या काही दिवसात विविध प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. इर्मा चक्रीवादळानं अमेरिकेतल्या फ्लोरिडा तसंच मियामीला जबर तडाखा दिलाय. चक्रीवादळासोबतच घोंगावत प्रचंड वेगानं वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याने फ्लोरिडा आणि मियामीला झोडपून काढलंय. ताशी तब्बल 130 मैल वेगानं वाहणाऱ्या विध्वंसक वाऱ्यांनी परिसराची पार वाताहत लावली. मार्गात येणारी झाडं, अवजड वाहनं, इमारती सर्वांनाच उद्ध्वस्त केले. इर्मा चक्रीवादळ घोंगावतच पुढे सरकते. इर्मा चक्रीवादळामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली असून भीषण जीवघेणी स्थिती निर्माण झाली असल्याची माहिती राष्ट्रीय हवामान सेवेनं दिली आहे.
पुरुष एकेरीतील अव्वल टेनिसपटू राफेल नदालची जादू टेनिस कोर्टवर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा मिळवला. नदालनं रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3, 6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. नदालचं या स्पर्धेतील तिसरं आणि 16वं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालनं याआधी 2010 आणि 2013 या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. तसंच यावर्षी फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावरही त्यानं कब्जा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या 3 वनडेसाठी भारतीय टीमची घोषणा करण्यात आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात उमेश यादव आणि मोहम्मद शमीचं कमबॅक झालंय. तर आर अश्विन आणि रवींद्र जाडेजाला विश्रांती देण्यात आली. मुंबईकर शार्दुल ठाकूरला मात्र टीममधून वगळण्यात आलं. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये भारतीय टीमनं निर्भय यश मिळवलं होतं. तीच टीम कायम ठेवण्यात आली. या टीममधून केवळ शार्दुल ठाकूरला वगळण्यात आलंय. तर श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सिरीजमध्ये विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद शमी आणि उमेश यादवचं कमबॅक झालंय. आता बातम्या आहेत मनोरंजन विश्वातून. बॉलिवूडची क्वीन कंगना आपल्या बेधडक आणि स्पष्ट वक्तेपणामुळे प्रसिद्ध आहे. कंगना कुणावर कधी कशाप्रकारे रिॲक्ट होईल याचा काही नेम नसतो, त्यामुळे कंगनापासून आता बरेच जण दबकून असतात. वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आपल्याला रमायला आवडतं असं ती बॉलिवूडची क्वीन म्हणतीय. आगामी काही दिवसात फॅन्ससाठी बरंच काही नवीन आपण घेऊन येतोय असं कंगनानं म्हटलंय. त्यामुळे येत्या काळात कंगना नेमकी कोणत्या नव्या भूमिकेतून दिसेल याची उत्सुकता तिच्या फॅन्सना नक्कीच आहे. परिणीती चोप्रा एक कमिटेड ॲक्ट्रेस आहे. जे करायचं ते अगदी जिद्दीनं अशी आपली इमेज बनवण्यात परिणीती नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळेच पायाला दुखापत झाली असतानाही परिणीती सिनेमाच्या प्रमोशनसाठी बाहेर पडली. निर्मात्याचा आणि इतरांचा खोळंबा होऊ नये म्हणून परिणितीनं सिनेमाची रिलीज डेट जवळ येऊ लागल्यानं प्रमोशनसाठी दुखापत असतानाही बाहेर पडण्याचं ठरवलंय. परिणितीच्या या जिद्दीचं कौतुक करत तिच्या टीमनेही परिणितीची काळजी घेण्याचं ठरवलंय. आवश्यकता असेल तिथेच परिणितीनं यावं आणि आवश्यक तेव्हाच आपला वेळ द्यावा अशी सूट प्रमोशनमधून परिणितीला देण्यात आली आहे. मात्र तरीही परिणिती आपण जास्तीत जास्त ठिकाणी प्रमोशनसाठी येऊ असं सांगते. रणवीर सिंग म्हणजे एक अचाट व्यक्तिमत्व आहे, म्हणूनच तो कधी काय करेल याचा काही नेम नाही. रणवीरनं गेल्या काही दिवसात आपली मिशी आणि दाढी वाढवली होती. मिशीला आणि दाढीला एक वेगळाच कट देत त्यानं आपला लुक बदलला होता. मात्र एकाएक रणवीरनं दाढी आणि मिशी काढून टाकत सर्वांनाच धक्का दिलाय. काय आहे यामागचं रहस्य याची रणवीरच्या चाहत्यांना उत्सुकता लागली. तर रणवीर लवकरच एका नव्या सिनेमातून झळकणार आहे, त्यासाठी रणवीरनं हा नवा लुक बदललाय. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची कन्या सुहाना सध्या फिल्म इंडस्ट्रीत चर्चेचा विषय बनू लागली. सुहानानं नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात सुहानाचा ग्लॅमरस लुक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.